टिळक जेव्हा बंगालला गेले होते आणि तिकडनं परत येत होते, तर स्वामी विवेकानंद पण तेव्हा पूर्ण भारत दौऱ्यावर होते. त्यांनी ठरवलं की मी पूर्ण भारत दौरा करणार आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त माझं विचार पोचवणार. तर तेव्हा ट्रेनमध्ये असं म्हणतात की टिळक आणि स्वामी विवेकानंद यांची भेट झाली. तेव्हा ते स्वामी विवेकानंद नव्हते, तर तेव्हा भेट झाली आणि टिळकांना खूप असं आश्चर्य वाटलं की हा एवढा थोर व्यक्ती एवढा, तेव्हा ते यंग होते, तरुण होते, हा तरुण व्यक्ती त्याला एवढं माहिती कसं काय, त्याला एवढं ज्ञान कसं काय. तर त्यांनी त्यांना पुण्यात बोलवलं आणि तेव्हा स्वामी विवेकानंद आले, 1892 साली राहिले विंचुरकरवाड्यात. आणि खूप मोठा प्रसंग आहे तो. आता आपण आलोय केसरीवाड्यातल्या लोकमान्य टिळकांच्या संग्रहालयात. सर, ह्या प्रेस बद्दल थोडीशी माहिती द्या. लोकमान्य टिळकांनी 1881 साली केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र काढली आणि त्यामुळे तेव्हा त्यांच्याकडे नाही प्रिंटिंग प्रेस होतं किंवा मशीन होतं किंवा पेपर पण कुठनं आणायचा ते पण माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांनी काही वर्ष जवळच गत्रेवाड्यामध्ये एक छापखाना होता, तिकडे त्यांनी केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र छापली. पण त्यांना असं जाणवलं की आपल्याला स्वतःचा एक सेल्फ रिलायन्स असायला पाहिजे, जास्तीत जास्त आपल्याला प्रिंट्स कशा काढता येतील, त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी आपल्याला तशा क्वालिटीची आपल्याला प्रिंट यायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी हे मशीन 1886 मध्ये लंडनवरून मागवलं आणि हे तसं प्रूफ मशीन आहे. त्यामध्ये त्याच्या आधी कसं असायचं की प्रिंट करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक लेटरचं एक प्रूफ करावं लागत असायचं आणि त्यानंतर मग ते प्रिंटला जाणार असेल. त्यामुळे हे ते मॅन्युअली काम व्हायचं. ह्याच्यामध्ये थोडं सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे, ते त्याला हे लिव्हर ओढली की त्याच्या डायरेक्ट प्रूफ त्याच्यावर पेपरवर छापला जात असे. टिळक आणि गांधी यांचा एक फोटो आहे इथे पहिला, म्हणजे एक उलटा एक फोटो येतो तसं म्हटलं तर. अच्छा, लालबाल पाल. त्यानंतर बेळगावला त्यांनी खूप मोठं हे केलं. बेळगावला येत जात असत ते सारखे, कारण काय बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये बेळगाव येत असत तेव्हा आणि बेळगावला खूप मोठे विचारवंत लोक होते. त्यानंतर हे होळी परदेशी कपड्यांची सावरकरांनी ही केली. म्हणजे सुरत काँग्रेसचं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की काँग्रेसमध्ये कसं वाद झाले. सेकंड केस ऑफ सेडिशन जसं मी म्हटलं, 1908 साली टिळकांना 6 वर्षाची मंडाले जेलमध्ये शिक्षा झाली. हे आपण मंडालेचं त्यांचं जसं सेल होतं तसं रिक्रिएशन केलेलं आहे इथे. अरे वा, मंडालेमध्ये सगळ्यांना माहिती असं की गीतार असं लिहिलं त्यांनी, त्यानंतर ते काढून पण घेण्यात आलं त्यांच्याकडनं. अच्छा. आणि म्हणजे तेव्हा त्यांना त्यांच्या पण लिखाणावर प्रत्येक ह्याच्यावर ब्रिटिश नजर लिहून ठेवत होते, त्यामुळे त्यांनी ते काढून घेतल्यानंतर त्यानंतर मग टिळकांनी पुण्यात येऊन आल्यावर 1914 नंतर सिंहगडावर जाऊन परत जे काय त्यांच्या डोक्यात ते फिट होतं सगळं, त्यांना माहीत होतं की आपण काय लिहिलंय मंडालेमध्ये, ते सर्व त्यांनी सगळं मेमराईज करून ठेवलं होतं. आणि मग तसंच त्या जसं परत गीतार असं लिहिलं इथे, पहिली कॉपी आहे फर्स्ट ड्राफ्ट मॅन्युस्क्रिप्ट. ओरायन आणि गीतार, ओरायन त्यांचं पुस्तक आहे, गीतार असं पहिलं आहे, त्याची कॉपी आहे आपल्याकडे. ओरिजिनल आर्काइव्समध्ये आहे पण इथे कॉपी ठेवलेली आहे आपण. अच्छा. पण जर का बघितलं तर इथे एक रिसीट आहे. टिळक जेव्हा लंडनला गेले होते इंग्लंडला, तेव्हा त्यांनी लेबर पार्टीला तेव्हा जवळजवळ 2000 पाऊंडची देणगी दिली होती. का, कारण काय तेव्हा लेबर पार्टी हे ऑपोजिशनमध्ये होती, तिकडे लिबरल पार्टी सत्तेत होती इंग्लंडमध्ये. तर त्यांचं असं होतं की जर का आत्ता आपण ऑपोजिशनला जवळ केलं तर जर का 1919 मध्ये त्यांच्याकडे इलेक्शन्स होते तेव्हा, तर जर का तेव्हा लेबर पार्टी सत्तेत आली तर ते आपल्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी पुढाकार घेतील. त्यामुळे त्यांनी तेव्हा 2000 पाऊंडची देणगी दिलेली होती. त्यांची रिसीट आहे इथे. कलकत्ता काँग्रेसचा खूप एक विलक्षण फोटो आहे. आंघोळ करतायत हो. अच्छा. आणि त्याचबरोबर मीटिंग्स पण घेत आहेत आंघोळ करता. त्यांचं निधन टिळक मंडालेमध्ये असतानाच झालं 1912 साली. तर टिळकांना सांगितलं गेलं मंडालेमध्ये की तुमचं निधन झालेलं आहे पत्नीचं, पण टिळकांना तिकडनं निघता नाही आलं, पुण्याला येता नाही आलं. त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी जे काय पुनश्च हरिओमचा नारा दिला त्यामध्ये त्यांनी एक मला वाटतं की ठरवलं असेल की आता ह्याच्यापुढे थांबायचं नाही, आपल्याकडवर काही किती संकट आले तरी ह्याच्यापुढे थांबायचं नाही. ह्याच्यावर मोठं अजून संकट काय की पत्नी गेल्यानंतरही आपल्याला भेटता येत नाही आहे, म्हणजे आता आपण पूर्णपणे देशासाठीच आपण आता द्यायचं, आता आपल्याला पुढे मागे कोणी नाही.
असं मला वाटतं की त्यांनी ठरवलं असेल. दाजीसाहेब खरे खूप त्यांच्या जवळचे मित्र होते आणि खूप वर्षानुवर्ष यांच्याबरोबर काम केलं. आयर्लंडमध्ये पण तेव्हा एक स्वातंत्र्य लढा चालू होता, त्यांना पण युनायटेड किंगडमपासून बाहेर पडायचं होतं, त्यामुळे तिथे त्यांनी होमरूल मुवमेंट चालू केली होती की आम्हाला स्वराज्य हवं आहे. आणि टिळकांनी त्याचाच एक काय म्हणतात त्यांच्यामधनं इन्स्पिरेशन घेऊन भारतात पूर्ण भारतात होमरूल मुवमेंट चालू केली. ॲनी बेसंट पण त्यांचा खूप मोठा साथीदार होता त्यामध्ये, आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या होमरूल लीग्स अशा त्यांनी काढल्या. संतांना जसं त्यांचं निधन झालं समाधी स्थितीत बसवलं जातं, तसं टिळकांची इच्छा होती त्यांना बसवा, आणि तसंच त्यांना बसवलेलं आहे समाधी स्थितीत. टिळकांचे मग अस्थि आपण इथे ठेवलेले आहेत. त्यांना ते जे काय मानपत्र मिळाली वाशिम किंवा शिकारपूर यवतमाळ लाहोरमधनं पण काय काय मिळालेली आहे त्यांना. तर आत्ता आपण अख्खं संग्रहालय कुणाल टिळक यांच्यासोबत पाहिलं. मला वाटतं इतकी छान ओळख आपल्याला इतर कोणी करून दिली नसती. तुम्ही संग्रहालयात याल, तुम्ही बघाल, तेव्हा हा ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला खूप गोष्टी डिटेलमध्ये कळणार आहेत, बारकाईने कळणार आहेत. खूप सर छान माहिती करून दिली त्यांनी. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर या संग्रहालयातनं मला खूप माहिती मिळाली. आपण अजून माहिती मिळण्यासाठी तुम्हाला 21 तारखेपासून आपल्या झी मराठीवरची लोकमान्य ही सिरियल बघायलाच हवी आहे. किंवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. त्यांनी प्रकाशाच्या टोकावर गीता रहस्य हा महान ग्रंथ लिहिला. लोकमान्य 21 डिसेंबर पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता झी मराठीवर.